टाइप्स ऑफ इंडक्शन मशीन। कुठले कुठले? एक स्क्विरल केज इंडक्शन मशीन आणि स्लिप रिंग इंडक्शन मशीन। ठीक आहे, स्क्विरल केज आणि स्लिप रिंग। आता स्क्विरल केज मध्ये बघा काय असतं, एकच असा रोटर असतो याला आणि वर स्टेटर आहे याचा। ठीक आहे, असा हा बॉक्स म्हणजे स्टेटर समजा। आपल्याकडे होतं ना सगळं, ते आणायला पाहिजे आत्ता बरं। ठीक आहे, असू दे। तर बघा हा रोटर आहे आणि याचे कंडक्टर्स जे असतात ना याच्यात, ते या पद्धतीनं असतात असे। ठीक आहे, ओके, असे तिरकी तिरकी कंडक्टर त्याच्यात लावलेले असतात, त्याला आपण काय म्हणतो, हे तिरकी लावण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो, स्किविंग। ओके, त्यांना काय होतंय, मॅग्नेटिक लॉकिंग होत नाही तिथं। ठीक आहे, म्हणजे यांना आपण काय म्हणतो, कॉगिंग, कॉगिंग इलिमिनेट होते। कॉगिंग म्हणजेच काय, मॅग्नेटिक लॉकिंग। ओके, कॉगिंग इलिमिनेट होते त्यांना। त्यासाठी हे स्क्यूड रोटर आपण, स्क्यूड बार्स आपण तिथं देतो। त्यानंतर बघा इथं शेजारी आहे त्याच्या स्लिप रिंग इंडक्शन मशीन। स्लिप रिंगमध्ये हे कसं असतंय, रोटर आहे हा आणि हा जो त्याचा शाफ्ट आहे ना, या शाफ्टवर हे या प्रकारचे अशा रिंग असतात। ठीक आहे, कशाचे बनलेले असतात त्या, हा ब्रास किंवा फॉस्फर ब्रॉन्झ। ठीक आहे, दोन्ही पैकी एक। ओके, तर आता ह्याच्यातलं जे वाइंडिंग आहे ना आत, हे जे वाइंडिंग आहे ते डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग असतं, डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग। डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग असल्यामुळे यातनं जे कंडक्टर्स आपण घेतो ना ते इथं जोडलेले असतात असे। ठीक आहे, आणि हे काय आहे, स्टार कनेक्शन आहे, हे लक्षात ठेवा, हां स्टार कनेक्शन आहे। आता या स्लिप रिंगमुळे काय होतं, या स्लिप रिंगमुळे आपल्याला या स्टार कनेक्शनमध्ये एक्सटर्नल रेझिस्टन्स ॲड करायचं प्रोव्हिजन मिळतं इथं। ओके, एक्सटर्नल रेझिस्टन्स, एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड करायचं आपल्याला फक्त प्रोव्हिजन मिळतं तिथं। ओके, आणि ऑब्व्हियसली बघा हे जे आपण एक्सटर्नल कनेक्शन्स करतो इथं काय असतात, हे ब्रशेस असतात, कार्बन ब्रशेस। ओके, कार्बन ब्रशेस। आता यानं काय होतंय, एक्सटर्नल रेजिस्टन्समुळं याचं फक्त स्टार्टिंग टॉर्क, स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ह होते। एकच बेनिफिट आहे याचं, फक्त स्टार्टिंग टॉर्क फक्त इम्प्रूव्ह होते। तसं इथं एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड करायला काही प्रोव्हिजन नाही आहे, त्यामुळं याचा स्टार्टिंग टॉर्क, स्टार्टिंग टॉर्क फार कमी असतो, स्टार्टिंग टॉर्क कमी असतो। ठीक आहे, पण बघा स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक इम्प्रूव्ह करायला आपण काय करतो, फक्त हे जे रोटर बार्स आहेत ना हे फक्त तिरके लावले जातात, तिरके तिरके। त्यांना काय होतं, त्याची इफेक्टिव्ह लेंथ फक्त वाढते, इफेक्टिव्ह लेंथ रोटर कंडक्टरची वाढते। आणि आपल्याला माहिती आहे जर लेंथ वाढली तर ऑब्व्हियसली त्याचा रेझिस्टन्स वाढतो। ओके, हां, तर अशा पद्धतीने नाही ते, त्यासाठी जे स्किविंग केले, आणि स्किविंगचा मेन पर्पज काय असतो, कॉगिंग इलिमिनेट करणे। आता ज्यावेळी कॉगिंग हा शब्द येतो ना तर त्याला लागून एक क्राउलिंग एक शब्द येतो आहे। ठीक आहे, ते पण मी इथंच एक्सप्लेन करणार कारण आपलं रिव्हिजन सेशन आहे। ठीक आहे, ओके, तर क्राउलिंग म्हणजे काय भानगड आहे, क्राउलिंग म्हणजे आपण माहिती आहे जे आर्मीतली लोक वगैरे असतात तर त्यांना म्हणजे क्राउलिंग म्हणजे असं घसपटत जायचं, घसटत घसटत। ठीक आहे, तसंच बघा रोटर पण आपला काय होतो, क्राउल होतो थोडा,
क्राउल म्हणजे काय, जे ऍक्च्युअल त्याचं स्पीड आहे ना सिंक्रोनस स्पीड, त्याच्यापेक्षा कमी स्पीडनं जातो तो. ते स्पीड किती असते? 1/7. क्राउलिंग म्हणजे 1/7 ऑफ सिंक्रोनस स्पीड. ठीक आहे, रोटर आपला कमी स्पीडने जातो. तर ते ऍक्च्युली हे क्राउलिंग कशामुळे होते? क्राउलिंगला मेन रिझन आहे बघा हार्मोनिक्स. ओके, ऑड हार्मोनिक्स. आणि त्यात सगळ्यात मेन रोल प्ले कोण करते? सेवन्थ हार्मोनिक. ठीक आहे, ऑड आणि याच्यात सेवन्थ. सेवन्थमुळं काय होणार आहे? तिथं क्राउलिंग होणार आहे. ठीक आहे, तर तिथं हार्मोनिक्सचा रोल आहे. तो हार्मोनिक्समुळं काय होते? क्राउलिंग इफेक्ट बघायला मिळतो आपल्याला. म्हणजेच बघा, मध्येच रोटर आपला म्हणजे नॉर्मल स्पीडने फिरायला आहे, मध्येच ग्रर कमी स्पीडने फिरायला आहे, परत हाय स्पीडने फिरायला चालू होते. हे जे क्राउलिंगमध्ये मध्ये बघायला मिळतं ना, असं कमी स्पीडनं फिरणं रोटरचं. ठीक आहे, म्हणजे जे कमी स्पीडनं फिरणं असतं रोटरचं, त्याला आपण क्राउलिंग म्हणतो. ओके, त्याला मेन रिझन आहे हार्मोनिक्स. आणि मोर करेक्ट बघा टाईम हार्मोनिक्स, लक्षात घ्या. ओके, आता टाईम हार्मोनिक्स म्हटलं तर तुमच्या मनात येऊ शकते की स्पेस हार्मोनिक्स पण असतात काय? तर असतात, स्पेस हार्मोनिक्स पण असतात. ओके, म्हणजे ते आपल्याला डिटेलमध्ये नाही आहे, सिलेबसला पण नाही आहे डिटेलमध्ये. ठीक आहे, लक्षात घ्या. तर स्पेस हार्मोनिक्स पण असतात आणि यात टाईम हार्मोनिक्स मेन म्हणजे क्राउलिंग होतं टाईम हार्मोनिक्समुळे. ओके, आणि स्पेस हार्मोनिक्स इलिमिनेट करायला रोटरचे जे स्लॉट्स असतात ना, त्या स्लॉट्सचं कन्स्ट्रक्शन आहे प्रॉपर. ठीक आहे, म्हणजे फ्रॅक्शनल स्लॉट पिच वाइंडिंग ठेवायचं, कसं ठेवायचं, किती ठेवायचं, हे या प्रकारचं सगळं आहे. पण ते डिटेलमध्ये आपल्या सिलेबसला नाही आहे, त्यामुळं नक्की टेन्शन घेऊ त्याचं. डिटेलमध्ये नाही आहे, थोडंसं वरवर जेवढं आता मी सांगितलं तेवढंच लक्षात ठेवा हे. ओके, त्यानंतर बघा, ज्यावेळी ह्या दोन मोटर आपण डिस्कस करतो ना, त्यावेळी त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स जरा इम्पॉर्टंट असतात, म्हणजे त्याचे जे फीचर्स आहेत प्रत्येकाचे फीचर्स इम्पॉर्टंट असतात. तर स्लिपरिंग इंडक्शन मशीनमध्ये किंवा पहिला स्क्विरल केज इंडक्शन मशीन लिहू आणि स्लिपरिंग इंडक्शन मशीन. स्क्विरल केज इंडक्शन मशीनमध्ये फक्त एकच गोष्ट खराब असते, ती म्हणजे टाऊ स्टार्टिंग कमी असतो फक्त. आणि इथं एकच गोष्ट चांगली आहे, टाऊ स्टार्टिंग, स्टार्टिंग टॉर्क चांगला मिळतो. ठीक आहे, बाकी बघा, इथं टाऊ रनिंग आपल्याला चांगला मिळतो आहे, इथं जरा कमी मिळतो इथं. ठीक आहे, त्याच्या तुलनेत इथं पॉवर फॅक्टर आपल्याला चांगला मिळतो आहे, इथं पॉवर फॅक्टर कमी मिळतो आहे. ठीक आहे, इथं लॉसेस कमी असतात, इथं लॉसेस जास्त असतात. रिझन काय? इथं डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आहे, वाइंडिंग जास्त आहे. वाइंडिंग जास्त आलं तर तिथनं करंट जास्त आला, त्यात जास्त करंट आला तर कॉपर लॉसेस जास्त आले. ठीक आहे, ओके, त्यानंतर बघा, डिझाईन याचं कॉम्प्लिकेटेड आहे, डिझाईन कॉम्प्लिकेटेड, त्यामुळं कॉस्ट याची जास्त आहे. ह्याचं डिझाईन रोबस्ट आहे, त्यामुळं कॉस्ट याची कमी आहे. कॉस्ट कमी, डिझाईन सोपं, त्यामुळं वाईडली वापर यूज्ड मोटर आहे ही. ठीक आहे, आणि मोस्ट ऑफ द इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये स्क्विरल केज इंडक्शन मशीन वापरतात. ओके, जिथं जिथं स्टार्टिंग टॉर्चची रिक्वायरमेंट जास्त आहे ना, तिथं तिथं स्लिपरिंग वापरतात फक्त, स्टार्टिंग टॉर्चची रिक्वायरमेंट. लक्षात आलं? ओके, तर बघा अशा प्रकारचं आहे. तर हे पॉईंट याचे महत्त्वाचे आहेत. आणि लास्टचं, सगळ्यात लास्ट बट नॉट लिस्ट असं म्हणा की इफिशियन्सी याची जरा कमी असते, याची इफिशियन्सी जरा जास्त असते कम्पेअर टू स्लिपरिंग इंडक्शन मशीन. स्क्विरल केजची इफिशियन्सी जास्त असते कारण इकडे लॉसेस आपल्याला जास्त बघायला मिळतात. त्यानंतर अजून पण म्हणजे असे बरेच बेसिक पण सांगता येते. वेट इथं जरा जास्त असते, इकडे वेट कमी असते. त्यानंतर इथं मेंटेनन्स इथं जास्त लागतो आहे, इकडं कमी लागतो आहे कारण इथं कार्बन ब्रशेस आहेत. परत डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आहे, कार्बन ब्रशेस असल्यामुळे वेअर अँड टिअर होणार तिथं,
डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग असल्यामुळे तिथं हिटिंगचा प्रॉब्लेम होणार तिथं, ठीक आहे, त्यामुळे कूलिंग प्रॉपर आपल्याला मेंटेन करायला लागणार. ओके, तर अशा प्रकारचं हे एवढं डिस्कशन आहे याच्याशी रिलेटेड, लक्षात ठेव. याचा पॉवर फॅक्टर 0.85 रेंजमध्ये असतो, याचा पॉवर फॅक्टर 0.8 रेंजमध्ये असतो, ठीक आहे. असं याचा जरा पॉवर फॅक्टर चांगला आहे स्क्विरल केज इंडक्शन मशीनचा. ओके, तर हे असं आहे. आता हे डिस्कशन झालं, त्यानंतर आपण पुढं झालं हे पुढचा पॉइंट आहे बघा, जे आपण आता रिलेटिव्ह स्पीड जे बघितलं ना, तेच रिलेटिव्ह स्पीड आपल्याला डिस्कस करायचं आता रोटर फेड इंडक्शन मशीनमध्ये, ठीक आहे. रोटर फेड इंडक्शन मशीन, आता ज्यावेळी रोटर फेड इंडक्शन मशीन असणार तर ती कुठली असू शकते दोन्हीपैकी? स्लिप रिंगच. ओके, म्हणजे आता जे डिस्कशन करायचं आहे त्या डिस्कशनचा बेस काय आहे बघा, इंडक्शन मशीनला सप्लाय दोन प्रकारे देता येतो, स्टेटर थ्रू पण देता येतो, रोटर थ्रू पण देता येतो, ठीक आहे. स्टेटर थ्रू जर द्यायचं असेल आपल्याला तर त्यासाठी दोन्ही मोटर कॅपेबल आहेत, स्क्विरल केज आणि स्लिप रिंग. ओके, स्क्विरल केज आणि स्लिप रिंग. पण रोटर थ्रू सप्लाय जर द्यायचं असेल तर ओनली पॉसिबल इन स्लिप रिंग,